शहर में नगरपालिका चुनाव की हलचल दिनों दिन तेज होती जा रही है। इसे देखते हुए 5 सालों में पार्षदों के कार्यों का मूल्यांकन करने हेतु सीधे जनता से बीसीएन न्यूज रूबरू हो रहा है। इस संकल्पना को लेके खोज पार्षद की कार्यक्रम के तहत हिंगनघाट शहर के प्रभाग क्रमांक 2 संत चोखोबा वार्ड माता मंदिर वार्ड से बीसीएन न्यूज की टीम भावी पार्षदों की खोज में जुट गई है। कल हमने प्रथम चरण दिखाया, आज हम इस द्वितीय चरण में पधार रहे हैं। इसके बाद जनता के सामने इसका तृतीय और चतुर्थ चरण भी पेश किया जाएगा। इस प्रभाग का नेतृत्व पिछली बार बीजेपी से विजय शहर के नगर पालिका उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे करते हैं। चंद्रकांत घुसे ने कुछ महीने पहले ही भाजपा छोड़कर परिवर्तन करते हुए शिवसेना का दामन थामा है, तो दूसरी नगर सेविका बीजेपी की अनिता मावी यह महिला नगर सेविका है। पिछले साल में द्विपक्षीय प्रभाग पद्धति में 2 उम्मीदवार विजय हुए थे। आने वाले नगर पालिका चुनाव भी द्विपक्षीय प्रभाग पद्धति से होने वाले हैं। तब खोज पार्षद की इस संकल्पना में प्रभाग क्रमांक 2 से अलग क्षेत्र से युवा महिला वरिष्ठ नागरिकों ने अपने विचार बीसीएन न्यूज की टीम के साथ साझा किए। वार्ड क्रमांक 2 मध्ये प्रभाग क्रमांक 2 मध्ये शोध नगर सेवकाची ही संकल्पना घेऊन एनबीसीएन न्यूज कडून किंवा युवा वर्गाकडून विचारले जात आहे त्यांचं काय म्हणणं आहे। साहेब, हे नगरसेवक जे आहे 5 वर्षाच्या कार्यकाळात आपल्या संपर्कात राहिले का? नाही, अजूनपर्यंत त्याला पाहिलं नाही। फक्त मतदान मागायला आलता तेव्हाच दिसले, याच्यानंतर आलेच नाही देवाले। आपल्या ज्या प्रभागाचे एक सुनीता माळे म्हणून नगरसेविका आहे ते नेतृत्व करतात, तर दुसरी चंदू घुसे नेतृत्व करतात, यांच्यापैकी दोघांपैकी कोणाकडून समाधानी आहे आपण? त्याला तर दोघाले अजूनपर्यंत दिसलेच नाही देवाले वार्डामध्ये, प्रभाग क्रमांक 2 मध्ये अजूनपर्यंत आढळलेच नाही। आता काय म्हणणं आहे तुम्हाला, काय मेसेज द्यायचा आहे त्या नगरसेवकांना? ते नगरसेवक अजूनपर्यंत पुरे लावपरवाईवानी काम करते, आम्ही मागं गेलतो त्याच्या घरी, ते गड्डे तिथं पाणी साचते तर पण ते आम्हालाच उलट बोलले का तुमच्या पैशाने तुम्ही मुरूम टाकू शकता, घरात आमने पाणी संघरलं तर आम्ही करू काही शकत नाही, तुम्ही मेंबर आहे तर मग कायचे मेंबर आहे, कोण्या कामाचे आहे, काही मतलबच नाही त्याच्यात भाऊ। म्हणजे एकूण जे आहे आज जे नगरसेवक आहे त्या दोन्ही नगरसेवकापासून आपण समाधानी नाही किंवा तुमच्या जनसंपर्कात नाही या 5 वर्षाच्या कार्यकाळात? काही समाधानी नाही, उलटा त्रास आहे त्याच्यापासून। कुठला त्रास, नेमका कुठला त्रास? बहुत त्रास आहे वार्डातला, सांगू नाही शकत। 15 दिवस 1 महिना ज्याला लाइटिंग बंद आहे, वार्डामध्ये पाणी संघरते, ते मंदिरापाशी पुरे गड्डे सांगून राहिले, मंदिराचा स्लॅब पडून राहिला, मंदिराचं काही हे उपलब्ध नाही, काहीच काम नाही त्याच्यावाला। एकूण युवा वर्गाकडून विचारला गेला आहे, युवा वर्ग एक म्हणजे समाधानी नाही आहे किंवा नगरसेवक इथे जनसंपर्कातच नाही, अशी परिस्थिती या वार्ड क्रमांक 2 मध्ये दिसून राहिलेली आहे। प्रभाग क्रमांक 2 मध्ये शोध नगरसेवकाची ही संकल्पना घेऊन एनबीसीएन चॅनलकडून किंवा इथल्या नागरिकांना नगरसेवकाबद्दल विचारू का, ह्या 5 वर्षाच्या काळात नगरसेवक आपल्या जनसंपर्कात होते का? नगर आपल्या आवळेबाई होत्या आमच्या जनसंपर्कात, त्यांनी काही कामं सांगितलेत केले आहे, पण बाकी मग असं काही प्रत्यक्ष येऊन काही बघितलं नाही कोणी की काय आहे। आता हा रोड शॅनशन झाला आहे म्हणते आमच्या घरासमोरचा, तो पण अजून आलेला नाही आमच्याकडे काही। असं किती समाधानी आहे दोन्ही नगरसेवकापासून? समाधानी एवढं नाही, आम्ही 50% पण समाधानी नाही आहो, ठीक आहे 100-100 आहो। आता या दोन्ही नगरसेवकांना आपल्याकडून काय म्हणजे मेसेज द्यायचा आहे किंवा संदेश द्यायचा आहे, काय म्हणणं आहे तुमचं? त्यांनी आता आमचा एकच मेसेज राहील की त्यांनी आमच्या वार्डातले नाल्या रस्ते हे लवकरात लवकर त्यांनी करून द्यायला पाहिजे, कारण की इथं पाणी साचते, काही व्यवस्था नाही आहे इथे। आता तुम्ही बघत आहे जर पाणी असतं तर इथं पाणी साचून असतं। एकूण समाधानी नाही आहे म्हणजे तुमची समस्या तर अजून पूर्ण झाल्या नाही, तर आता काय म्हणणार? म्हणजे वार्डातल्या ज्या समस्या आहे किंवा प्राथमिक समस्या आहे त्याच्याबद्दल काय म्हणणार? प्राथमिक समस्या म्हणजे आम्हाला असंच वाटते की त्यांनी यावं आणि प्रत्यक्ष वार्डातले कामं करून घ्यावं। येणाऱ्या काही काळात आता इलेक्शन लागणार आहे समोर, तर काय म्हणणं आहे तुमचं? येणाऱ्या काळामध्ये जे इलेक्शन आहे, आम्हाला असं वाटते की वार्ड मेंबर असा असायला पाहिजे का तो जनतेच्या मदतीसाठी धावणारा असायला पाहिजे। हिंगनघाट से बीसीएन न्यूज के लिए रवि येनोरकर और प्रमोद वैद की रिपोर्ट।